तर आपला फक्त देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा आणि विडे व्हायचे कामं, काहीच देव आपला होत नसतो. पहिले आपल्याला देवाचं व्हावं लागेल, तेव्हा देव आपला होईल. सकळी संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. एखाद्या गोष्टीची आवड जर आपल्याला असेल तर त्याचा ध्यास लागतो आपल्याला. कशाची? वस्तूची आवड असू द्या, आपल्या मुलाबाळांची आवड असू द्या, आपल्या घरच्यांची, कोणाची आवड, जी आवड असेल ना त्याचा ध्यास लागतो. त्याच्याविरुद्ध आपल्याला काही दिसत नाही, काही समजत नाही. परमेश्वराची आवड निर्माण होऊ द्या, मग परमेश्वर काय ती वस्तू आपल्याला कळेल, मग ती समजेल, मग जाणवेल, मग प्रतीतीला येईल. परमेश्वराव्यतिरिक्त आपल्याला सारं आवडतं, पण परमेश्वर आपल्याला आवडत नाही. कारण परमेश्वराकडून सारं भेटतंय, परमेश्वराला घेऊन काय करायचं, कशासाठी करायचं? पण ह्या ज्या गोष्टी आहे या अभ्यासाशिवाय सुटणार नाही, आणि ह्या या कसा संघातून तुम्हाला कळणार नाही. यूट्यूबवरती जाऊन माझे सत्संग नंबरप्रमाणे ऐका. प्रत्येक प्रश्नाचे जी शंका आहे, कृष्ण आहे, ती निघून जातील. वेद निर्माण होईल, आवड निर्माण होईल, आपोआपच अभ्यासाला सुरुवात करून पुढं पुढं जाल. तुमच्या लक्षात येईल की आचाराचे किती सूत्र आहे का जे आज आपण पाळू शकतो. कितीतरी सूत्रे असे 60% ते करायला सुरुवात करा. उपदेशित आता सर्वच असतीलच, यात काही शंका नाही. परंतु जे बाकी जे तुमच्या घरामध्ये कोणी मुलं मुली उपदेशी नसेल तर त्यांना 8 वर्षानंतर उपदेश द्यावा लागतो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला वाटेल की बाबा मुलींना कसं काय द्यायचं, मुलींना कसं काय द्यायचं, कोणतं घर भेटेल, कसं भेटेल, काय भेटेल, शंका खूप राहतात सांसारिक लोकांच्या. कारण जोपर्यंत तुमच्याकडे मुलगी आहे तोपर्यंत ती नामस्मरण करेल. दररोज एक एक गाठ्या, 5 गाठ्या जरी स्मरण केलं तर महिन्यातले दिवस किती, वर्षातले दिवस किती, त्या गाठ्या किती, आणि तुमच्याकडे किती वर्षापर्यंत राहणार आहे ती, 25, 24, 27 वर्षापर्यंत त्या गाठ्या किती, किती स्मरण होईल तिचं, संस्कार किती लागेल, सहाय्यतीला किती होईल. आणि तुम्ही ठोकून सांगू शकत नाही का आम्ही उपदेशी आहोत, आम्ही जय श्रीकृष्ण पंथाचे आहोत, मानवाव आहोत, आम्ही परमेश्वराची भक्ती करत असताना आमच्या मुलीने उपदेश घेतलेला आहे. तिला तुमच्याकडे देताना तिला जर स्वतंत्रता असेल धार्मिकता करण्याची तरच आम्ही आपलं जमेल, अन्यथा तुम्ही तुमच्या घराला जा, आमचं दुसरं घर देव पाठवणारच. तुम्ही अभिमान घ्या धर्माचा, आपाप धर्म अभिमान घे. परंतु आपण कमकुवत झालेलो आहे का? तर आपला देव कमकुवत आहे, देव कमकुवत आहे. सर्वशक्तियुक्त म्हणतो आपण, सर्वशक्तियुक्त शक्ती कोणत्या? अहो तुम्हाला परमेश्वराने सांगितलं, एका सूत्रातून सांगितलं आहे, कर्मभूमीच्या देवता त्या कर्मभूमीच्या सर्वात खालची देवता, आणि त्या खालच्या देवतेचे सर्वात खालची देवता यक्षिणीची, तिचं जर नरसिंह अवताराच्या माध्यमातून ती अवतरली तर तिचं किती म्हणले ब्रह्म हे होईल एवढं तिचं सामर्थ्य होतं. म्हणजे सर्वात खालच्या देवतेचा 81 कोटी 10 लाख ही जी आहे ना, ही फौज परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केली. आणि आपण परमेश्वराला न जाणल्यामुळं आपण छोट्या छोट्या गोष्टीने अडचण निर्माण होतो. त्याच्यामुळे कर्मकांडातून निघा, अंधश्रद्धेतून निघा, खरा धर्म चिकित्सकपणे समजून घ्या, जाणून घ्या, अभ्यास करा, आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. कर्म भलं असेल करायचं, त्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या, आता काही जबाबदाऱ्या नाही राहिल्या, तर त्याग करा. आता काय आयुष्यभर संसार केलेला राहतो, थक थक थकलेला राहतो, आणि आता देवाचं व्हायचं तर म्हणजे आपल्याला काही करताच येत नाही, दाग गेलेन पात्र राहिले, आता काय करायचं, तिथे जाऊन काय करताय, त्याच्यापेक्षा घरीच बसा, घरी बसा, काय हरकत नाही, दशेची धरिली पुरे, ती वासना तर निर्माण करा, मी देवाचं होईल म्हणून. त्यांच्या जबाबदार राहिल्या त्यांनी संकल्प सोडा, देवा माझ्या जबाबदाऱ्या मिटेल त्यावेळेस मी परमेश्वराचं होईल, तुझं होईल, तुझ्या तू माझ्यासाठी सृष्टी निर्माण केली, तू अवतारला, मला अनंत जन्म गेले, माझ्या अनंत सृष्ट्या गेल्या, ते मला करता आलं नाही, आज मी करण्याचा प्रयत्न करते, मला सहाय्य कर, माझ्या अडचणी दूर कर. हा संकल्प सोडा. तुम्ही कधी असा केलं आहे का, चला मी माझा देव, मला देव भेटावा, माझं अनुसरण घडावं म्हणून विडा असं केलं आहे, ठेवला आहे का विडा? विडे तर भरपूर ठेवले पण तसा नाही ठेवला. अशी कधी एखादी क्रिया केली का, माझ्या अडचणी म्हणजे माझ्या अनुसरणाची अडथळी दूर व्हावेत म्हणून देवा मी आता ही क्रिया करते, स्वीकारा ती, अशी केली क्रिया नाही. परमेश्वरांनी तुम्ही अनुसरावं, परमेश्वरांनी तुम्हाला परमेश्वराचं तुम्ही व्हावं याच्यासाठी सारं केलं आहे. परंतु तुमचे विडे जर त्याच्यासाठी नसेल तर सारे दृष्टपर विडे होते, ते परमेश्वरापर्यंत गेलेच नाही. मग तुम्ही खरंच परमेश्वराचे भक्त आहे का? तुम्ही खरंच मानव आहेत का? तुम्ही खरंच दैवराटीचे आहे का? प्रश्न आपण आपल्याला विचारा. या रणजितने सांगितलं, आता या आई जे आहे त्या म्हणे डायरेक्ट घरी इथून गेल्या आणि दीक्षा घेऊन टाकली, सांगितलंच नाही. ते आपोआप झालं का, एका दिवसात झालं का? जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्या. विशिष्ट वयामध्ये त्यांना ती जाणीव झालेली होती, धर्म समजून घेतला होता, जाणून घेतला, म्हणजे ती हिंमत निर्माण झाली. हिंमत ही कशी अचानक येत नसते, ते साठवावं लागतं ना, शिदुरी म्हणून ठेवावं लागतं, तेव्हा ती हिंमत येत असते. म्हणून हेच वय आपलं, एक तर वय निघून गेलेलं आपलं, पण जे आहे
तेच आपण पकडायला पाहिजे. थोडा थोडा वेळ काढून आपण अभ्यास करणं, समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यातली प्रगती करणं हे आपलं जीवनाचं धर्माचं मूळ कर्तव्य आहे, ध्येय आहे. बाकी आता तुम्ही विचारा काय असेल तर मी बोलत राहील आणि मग वेळ निघून जात राहील. काही प्रश्न असेल तर विचारा. संकल्प कोण सोडतोय मग आज? हो देवकृपा आहे, तुमचं सारखं सुचिंतन आहे आणि परमेश्वराचं तत्वज्ञान यथार्थच आहे. मग जर परमेश्वराचं तत्वज्ञान यथार्थ आहे तर आम्ही सांगितलं यथार्थच पाहिजे. मग जर आम्ही यथार्थ सांगत नसेल तर मग आम्ही बेईमानी करतोय आमच्या देवाची, आणि देवाची बेईमानी केल्यामुळं आमचं नुकसान नाही, देवाचं नुकसान आहे का? आमचंच नुकसान आहे, आपलंच नुकसान आहे ना. हा बघा, प्रत्येकाची एक मानसिकता असते, विचारधारा असते. आज समाजामध्ये धर्मामध्ये काय चाललंय हे अत्यंत पोषक नाही आहे धर्माला. माझ्यासारख्यानी बुद्धिवादी माणसांनी अशा परिस्थितीमध्ये संन्यास घेणं हे अजिबात वातावरणात बसत नाही. परंतु परमेश्वर कृपा आणि ते तत्वज्ञान देवकृपेने मला समजलं, कळालं, म्हणून मी ह्या गोष्टीसाठी बाहेर पडलो नाही. मला देव मिळावा याच्यासाठी मी बाहेर पडलो आहे. आणि जर मला मी पडल्यानंतर, मी त्याग केल्यानंतर जर मला देव भेटत नसेल तर ना देव खास भेटला ना संसार भेटला, मग राहिलं काय? ते म्हणतात ना, तेल गेलं तुपं गेलं राय हाती हाती काय राहिलं दुपटणं. ते सोडलंय तर मला हे भेटलंच पाहिजे, तरच ते सोडण्याचा अर्थ आहे. जर ते सोडल्यानंतर मला हे भेटत नसेल आणि माझ्याच मनात शंका असेल का हा भेटल का नाही, मग सोडलं कशाला बाबा? तू तुला कोणी काय जबरदस्ती केली होती, कानपाला पकडलं होतं सोडायला? म्हणून मी इथं का आलो, कशासाठी आलो, हा माझा विषय क्लिअर असला पाहिजे. का मी का त्याग केला आहे, मी का बाहेर पडलो आहे, कशासाठी बाहेर पडलो आहे, हे जर क्लिअरिफिकेशन माझ्या जीवनातच माझं जर नसेल तर मी कन्फ्यूज होऊन जाईल. मला काय चालेल, मी चाचपटत चालेल आणि मला जे मिळवायचं ते मिळणारच नाही. माझा उद्देश क्लिअर असल्यामुळं तो विषयच नाही आहे. आणि जे आहे ते यथार्थपणे सांगतो. आता यूट्यूबवरती जे अभ्यास करत असेल किंवा यूट्यूबवरती माझे सत्संग ऐकत असेल तर बऱ्याच गोष्टी या मी एकदम सांगतो, कारण सूत्र समोर असतं, त्याचा प्रकरण असतो, त्याचा हेतू असतो आणि जे आहे तेच सांगतो. त्याच्यावरून बऱ्याच अडचणी येत राहतात मला, परंतु मी परमेश्वराचा होण्यासाठी त्या अडचणी माझ्यासाठी काहीच व्यसित नाही. एखादी मुलगी नवऱ्यासाठी पाचांना सोडते आणि पाचांचा सासुराज घेते, परमेश्वर काय म्हणतात? हा तर नित्यपती आहे, विश्वाचा पती आहे, त्याच्यासाठी साऱ्या जगाचा सासुराज सावा लागेल, सहन करावा लागेल. आणि मग त्या अनुषंगाने तो सासुराज माझ्यासाठी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे ते प्रखरपणे मांडणं, धर्म श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठत्वाच्या अनुषंगाने सांगणं, दाखवणं. आता याच्यातून कोण किती घेईल याच्याशी काही मतलब नाही मला. मी मलाच सांगतो आहे, मी माझ्याशीच बोलतो आहे, माझं चिंतन करतो आहे. आलं का लक्षात? कारण जे तुमच्याकडे घेणं आहे ना, हे परमेश्वराचं देणं आहे. एम ई सी बीवर लाईट असेल तर बटन दाबलं तर लाईट लागेल. एम ई सी बीवरून लाईटच नसेल त्या बटन दाबायला काय अर्थ आहे? तुमचं आणि परमेश्वराचं संधान नसेल तर हे तुम्हाला पटणारच नाही. मी सांगितलं काय? बोध आणि बोध शक्ती परमेश्वराकडून, उमट परमेश्वराकडून, जाणीव परमेश्वराकडून. परमेश्वर परमेश्वर जाणीजे, परमेश्वर परमेश्वर पाहिजे. ही जाण परमेश्वराकडून येणार आहे. मी काही थोडी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे, मी फक्त बोलणार आहे ना, आणि मी माझ्यासाठी बोलतो आहे. आणि असेल ते कनेक्शन तर मग तुम्हाला कळेल, समजेल, त्यातून बाहेर पडाल. मी कोण जीव काय जीवाला काय देऊ शकतो? जीव जीवाचं भलं करू शकतो आणि जीव जीवाला कुठून काढू शकतो? नाही, जीवाला स्वतःचं हित कळायला पाहिजे. मला माझं हित कशातही मला कळालं तर मग मी धडपडेल, प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नाला परमेश्वर यश देतील. मी धडपडच केली नाही, प्रयत्नच केला नाही. जर प्रयत्न का करत नाही तर मला समजलंच नाही तर मग करणार काय उपयोग? म्हणून मी तुम्हाला उपदेश लोकांना, मी आता 15 वर्ष वासनिक अवस्थेत होतो, वासनिकांसाठी मी कंटिन्यू हे माझं मिशन चालू होतं. मी वासनिकांना तू उपदेश घेतला का? घेतला कशासाठी घेतला उपदेश? खायला भेटतं म्हणून भेटला? कशासाठी उपदेश घेतला तू? उपदेश घेण्याचा पर्पज काय, कारण काय? जर ते तुला कळालं नाही तर त्या घेण्याला काय अर्थ आहे? तू अभ्यास कर. मग अभ्यास करणं म्हणजे सुरुवात कुठून करायची, काय करायचं, नेमकं आहे काय उपदेश, धर्म काय, तत्वज्ञान काय, मग नवीन पिढीला देणं, समजून सांगणं, कळणं. आता अशा किती अशा गोष्टी आई ग्रामीणमध्ये फिरतो, आई वडील उपदेशी असतात, देवपूजा असते, मुलं उपदेशी नाही. कालचाच विषय, काल आपण कुठं गेलो?
ते नेवाशावरून निघालो आणि यूट्यूबचे ते माझे ऐकायचे सत्संग म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. तर म्हटलं मी औरंगाबादवरून आता मी नेवाशाकडे चाललो आहे. तर ते म्हणे रस्त्यानेच आमचं गाव आहे नेवाशाच्या अलीकडे 2 किलोमीटर, तुम्ही नक्की आम्हाला भेटच द्या म्हणे. म्हणजे चला वन रोड आहे, आपण भेट देऊ. तर त्यांची मुलगी ग्रॅज्युएट, उपदेशी नाही. बाबा म्हणतो माझं सारं कपट भरलेलं आहे पुस्तकांनी, अभ्यासच अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, त्यांच्या अडचणी असतील, पण लहानपणामध्ये जर तुम्ही मुलीला उपदेश दिला तर उपदेश राहिला असता का तिचा? तुम्हाला धर्म कळाला असता, तुम्हाला धर्म समजला असता, तुम्ही अभिमान घेतला असता तर हे राहिले असते का? बरं ठीक आहे, ते तर जाऊ द्या, मुलगी आता दुसऱ्याच्या घरी गेली, काही हरकत नाही. अडचणी तिचं काय असेल ते आपलं, तुम्ही लगेच मुलावर लावून टाकता, तिची जोड नाही, तिचे पूर्वकर्मचं जे आहे दोष ते पुढं आले म्हणून अडथळे आले, तुम्ही लगेच लावून टाकता आणि बात खतम करून विषय व्यवस्था करून टाकतात. परंतु जी घरात सून आली, ती 10 वर्ष लग्न होऊन झाली आणि घरात सून असताना ती उपदेश घेत नाही, म्हणजे नेमकं करते काय तुम्ही? धर्म तुम्हाला समजला किती? तुम्हाला घरातल्याच लोकांना जर धर्म सांगता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय सांगणार आहे? याचा अर्थ काय? तुम्हालाच कळालं नाही. मला पहिले मला धर्म कळाला तर मी घरच्यांना सांगेल, घरच्याला मी सांगू शकलो तर मी बाहेरच्यांना सांगेल. म्हणून आपला धर्म एवढा श्रेष्ठ आहे, लोकाभिमुख का होत नाही? ते मानवांचं अपयश आहे. आपल्याला आपली मांडणीच करता येत नाही, आपला धर्म एवढा श्रेष्ठ आहे सांगताच येत नाही. आपण तुझं माझं बरीच अडकलो, तुमचा देव आणि आमचा देव असं कधी असतं का? देव तर एक म्हटले, देव का अनेक? देव तर एक, मग देव एकच आहे, तर तुमचा देव आणि आमचा देव आम्ही आणला कुठून? हे आपलं अज्ञान आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण एवढे अशिक्षित आहोत, मग ते साधू संत असो नाही तर वासनिक असो, त्यांना समजतच नाही का आपण सांगायला काय पाहिजे आणि सांगतोय काय? परमेश्वर जर एकच आहे तर आपण त्याला कशाला म्हणायला पाहिजे आमचा देव आणि तुमचा देव? त्यात देवता आहे, ते आपण सांगितलं पाहिजे ना. माईम भाटांमध्ये ते कन्फ्युजन होतं, मग हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वराने ते फेडलं ना. बरं, आपल्याला खूप काही डोकं लावायचं आहे असं काही नाही आहे. पूजनीय माईम भाटांना परमेश्वराने देव सांगण्यासाठी जी आयडिया वापरली तीच आपल्याला आयडिया वापरायची आहे. परमेश्वराने डायरेक्ट स्वतः सांगितलं का मी परमेश्वराने बोला आता काय बोलायचं असं म्हटले काय? त्यांनी चाचपणी केली, बाबा तू कशासाठी धार्मिकता करतो, का भक्ती करतो? 18 पुराण वेद शास्त्र सारा अभ्यास केला आहे तर त्यातून संस्कृती छेद होईल असं काही आहे का तुझ्या डोक्यामध्ये? विचारलं की नाही आयडिया? मग ते म्हटले त्यात काय विशेष आहे? आणि मग श्रीकृष्ण महाराज सांगितले का जगमान्य अवतार, श्रीकृष्ण महाराजांना कोण परमेश्वर मानत नाही, ते सांगितले. मग त्यांनी तेवढं डोकं होतं अभ्यास होता म्हणून ते पुढं पुढं सरकत गेले आणि मग स्वतःपर्यंत आणलं. तसं तुम्हाला करायचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट म्हटले आमचा देव तुमचा देव, आम्हाला हे चालत नाही तुम्हाला ते चालत नाही आणि आमचं असंच आणि तुमचं तसंच, तर होईल कसं काय ते? म्हणून आपल्याला आपल्या घराच्या शेजारी सुद्धा आपल्याला धर्म नेता येत नाही का? तर आपल्याला तो कळाला नाही. नका ते उपदेशी होऊ नाही, जाऊ द्या, पण ते एवढे तरी म्हणले पाहिजे का? महानुभाव लोक खूप चांगले असतात, त्यांचा स्वभाव चांगला असतो, ते गोड बोलतात, त्यांच्या घरात कधी भांडणं होती नाही. सकाळ संध्याकाळ आरती करत असताना आम्हाला चांगला आवाज येतो, समजून घेतात. पण महानुभावांचे सर्व गल्ल्यांमध्ये भांडणं जर राहत असतील आणि एकाय बी गल्लीतल्या एकाय घराबरोबर जमत नसेल त्या महानुभावाचं, तर ते महानुभावना चांगले म्हणतील का हो? आजची परिस्थिती बदलली, पूर्वी तर म्हणायचे महानुभावांचं तोंड पाहू नका. आजची परिस्थिती बदलली, पण ती बदलायचं काम कोणाकडे? नामधारक वासनिकांवर आहे ना. आम्ही कधी तरी येतो ना गल्लीमध्ये, तुम्ही दररोज येतात ना. आजचा अनुभव सांगतो तुम्हाला, आम्ही घरून डोमेग्रामवरून निघालो, ज्या मार्गातून निघालो ते म्हटले तुम्हाला शिदोरी देतो. म्हणले साधू साधारण शिदोरी द्यायची नसतात म्हणे, का बरं आम्ही झोळ्या घेतलेल्या आहे म्हटलं, आम्हाला कशाला पाहिजे शिदोरी? शिदोरी वासनिकांना द्यायची म्हटलं, कारण आमच्याकडे पात्र न झोळी ना, आम्ही कुठे उभं राहून 2 घरची भिक्षा मागितली तरी आमचं पोट भरतं ना. ते म्हणे हा विचारच कधी केला नाही, परंतु मग कसं काय असं म्हणायचं डायरेक्ट? म्हटलं डायरेक्ट विचारायचं, तुमचं पात्र कुठे आहे, तुमची झोळी कुठे आहे? ते नाही म्हटले तर मग तुम्ही ताट वाढायचे. 4 दिवसापूर्वी मी अशा सत्संगाला गेलो होतो, कोचरगावच्या 5-10 साधू संत बसले होते, आपलं मी घेतलं आता आणि बसलो, तर ते आले पात्रावाळ्या पानं घेऊन, म्हटले पानं आतमध्ये ठेवा कशाला आणलं? म्हटलं म्हणे अहो ते वाढायचे. म्हटलं साधू संतांना पात्रावाळ्या वाढायच्या नसतात. म्हणे का बरं? म्हणलं त्यांच्याकडे पात्र असतं. म्हटलं ते पात्रात घेतात. आता 4-5 जण झाले कन्फ्यूज, कारण त्यांच्याकडे पात्र नव्हते. म्हणजे आता यांच्याकडे नाही पात्र. म्हटलं नाही आहे ना, विचारा बाबा तुमचं पात्र. नाही मी आणलं नाही. म्हणजे पात्रावाळ्या आपणच त्यांचं इतकं पुढं पुढं केलं, ते त्यांचं पात्र विसरले आणि भिक्षा विसरली. आणि आम्ही पैठणमध्ये गेल्यानंतर भिक्षा मागितली, दादा आमच्या बरोबर होते. भिक्षा मागत असताना गल्ली जेव्हा आम्ही गेलो त्या बायांनी आम्हाला काय विचारावं? या मी तर बेल वाजवली, कारण आता बंगले बेल वाजवली भिक्षा म्हटलं 10 मिनटं तर बाई बाहेरच आली नाही. आल्यानंतर ती सुनबाई आली म्हणे काय पाहिजे एकदम जोरात. म्हणलं काय भिक्षा, एवढंच बोललो. मग ती तिच्या सासूकडे गेली, ती सासू आली सुट्टे पैसे घेऊन.
म्हणलं पैसे नाही पाहिजे, म्हणे काय पाहिजे, म्हणे भाजी चपाती, म्हणलं काही जे असेल ते त्या, त्यांना माहीतच नाही का आता आपला मान व भिक्षा मागणं बंद झाला आहे. पुढच्या घरी गेलो, 10 मिनटं उभं राहिलो, 2 गाठ्या 4 गाठ्या झाल्या तरी बाई बाहेर येईन, भिक्षाच माहीत नाही. कोणी म्हणे धान्य देऊ का, कोणी म्हणे पीठ देऊ का, कोणी म्हणे पैसे देऊ का, मान व भिक्षा मागणं बंद झाला म्हणून लोकांच्या माहितीच नाही भिक्षा कोणती द्यावी लागते. आपला मूळ धर्म कोणता आहे, तत्वज्ञान काय आहे आपलं, तुमच्याकडून मागून न्यायचं तिकडे पचन पाचन न की जे सांगितलंय देवाने, ते सूत्र जे सांगितलं ना, न हा काढून टाकलाय, पचन पाचन की जे न हे खाऊन टाकले आम्ही, आम्ही मानवानी न खाऊन टाकले आणि तुम्ही खायला लावले, म्हणून आम्हाला बिघडावायचं काम तुमच्या माथी आहे. तुम्ही आमच्याकडे पैसे द्याता पैसे द्याता पैसे, खूप पैसे झाले, आम्ही बिघडलो, निमित्त कोण झालं, निमित्त कोण झालं. मग तुम्ही चांगली क्रिया करता का वाईट क्रिया करता, मग तुम्हाला देव भेटेल का नाही भेटणार. सोपं आणि सरळ आहे ना, सोपं आणि सरळ आहे. पैसा तुम्ही देता, खाऊ तुम्ही घालता, आणि आम्ही त्याच्यामुळे बिघडतो. आम्ही बिघडलो, आम्हाला देव भेटला नाही, आम्ही का बिघडलो, तुमच्यामुळे बिघडलो, म्हणजे तुम्हाला देव भेटणार नाही. 100% आम्हाला भेटला तर तुम्हाला भेटेल, 100% ह्या लक्षात घ्या. आणि देव मिळवा म्हणूनच आपण उपदेश घेतलाय, देव मिळवा म्हणूनच आपण धार्मिकता करतो, देव मिळवा म्हणूनच आपण सत्संग करतो, देव मिळवा म्हणूनच आपण अभ्यास पण करतो. असा कोण मानव आहे का तो म्हणतोय मला देव नाही पाहिजे, असा एक दाखव मला. नामधारक साधा, ज्यांनी नाम घेतलं त्याला काहीच कळत नाही, तो सुद्धा म्हणतो मग मला देव पाहिजे. तो भेटो का नाही भेटो, परंतु त्याला अभिमान असतो का, मला देव कळालाय, मला देव समाजला, याचा अर्थ देव मला मिळवायचा आहे, कारण देव मिळवण्यासाठी तो आलेला असतो. पण देव कशाने मिळतो हे जर माहीत करून नाही घेतलं तर देव मिळेल काय, नाही मिळणार. म्हणजे बिघडा बिघडावायचं काम आहे ना, थांबवा, चिकित्सकपणे धर्म समजून घ्या, जाणून घ्या आणि अभ्यास करा. ज्यांना खरोखर गरज आहे तिथपर्यंत पोहोचा, ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना द्या, ज्यांना गरज नाही. मी आत्ता मागाशी काय म्हटलं, विचारायचं, अनेक साधूंना विचारायचं की बाबा तुम्ही पूजा घेता, म्हटले घेता, बरं किती घेता, विचारायचं. चिकित्सा आहे ना ती, त्यात काय विशेष. ते म्हटले बाबा आम्ही 50 घेतो, 100 घेतो, 20 घेतो, 10 घेतो, द्या. ते म्हटले ना 500 देतो, तुम्हाला आमची काय ऐपत नाही. मग कारण एखादा साधू असू शकतो माझ्यासारखा, बघू बरं 500 मागितल्यावर देता का. तर ह्या ज्या गोष्टी आहे खरंच गरज आहे का, मी अनुभवाने बोलत असतो, मी काय करतो, मी माझ्यावरती प्रयोग करतो आणि ते प्रचितीला आले का मग मी ते सांगत असतो. परमप्रीतीच्या गोष्टी आम्ही तुमच्याशी करतो, परंतु आमचं कोणत्याच महानुभावांशी जमत नाही. परमप्रीती तुम्हाला करायला लावतो, आम्ही करायला लावतो की नाही. पण जर एका स्टेजवरती 4 महानुभाव आले ना, तर 1 महानुभाव एकमेकाला पाहत नाही. तुमच्या इथं कार्यक्रम करून पहा, यांना बोलवलं का त्यांना राग येतो, त्यांना बोलवलं का त्यांना राग येतो. आणि अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही पारायणाला जर एखाद्या साधूंना बोलवलं का, ते पहिले विचारतात कोणाकोणाला बोलवलंय. आम्ही सांगतो परम अच्युत गोत्रे परमप्रीती करा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला आम्ही देऊन टाकलाय, तुम्ही परमप्रीती करा. आम्हाला परमप्रीती थोडी करायला लावलेली देवाने, आम्ही तर महानुभाव झालो. एका मार्गातलं दुसऱ्या मार्गात चालत नाही, हे माहिती का तुम्हाला, हे काहीच माहीत नाही तुम्हाला. विशिष्ट मार्गात गेल्यानंतर त्या मार्गामध्ये असं सांगितलं जातं का, त्या मार्गातले पुस्तक आणायचे नाही, वाचायचं नाही, त्या मार्गातल्या लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट करायचं नाही, ठेवायचं नाही. ही परमप्रीती सांगितली, अच्युतपंथी अच्युत धर्म सांगितलं ना, तुम्ही अच्युत गोत्र आहे, परमप्रीती करा म्हटलं, परमप्रीती करायची. सासुरवास, आम्ही सासुरवास सहन करायचं का, तुम्ही सासुरवास सहन करायचं. आम्ही देव मिळवायसाठी बाहेर पडलो, त्याच्यामुळे सासुरवास आम्हाला झाला पाहिजे. आम्ही म्हणतो नाही नाही नाही, ते सासुरवास देवाने सांगितलं आहे ना, मग तुम्ही सासुरवास सहन करा. मग आम्ही काय देव झालो काय, आम्ही देव आहे काय, तुम्हाला सांगतोय असं. पर म्हणतो परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. विशिष्ट बुद्धी हे सूत्र तुम्ही खाऊन टाकलंय ना, आम्ही खाऊन टाकलंय. तुम्ही काय काय करतात, कशासाठी करताय कळतच नाही आपल्याला. स्मृतीस्थळामध्ये आपण जात नाही. एकदा आचार्यांचे काही वासनिक लोक आले पूजा करायला, आणि त्यांनी काय केलं, त्यांचे पाय धुतले, आणि पाय धुतल्यानंतर त्यांचं चरण तीर्थ जे आहे ते प्यायला लागले. कोण? आचार्यांचे वासनिक वर्ग, त्यांचे शिष्य. ते म्हणले काय करताय तुम्ही, म्हणे आम्ही तुमचं चरण तीर्थ पिलं आमचं कर्मनाश होईल. आचार्यांना ते सांगतात, आचार्यांनी काय करावं, ते म्हणले टाका पाणी आमच्या पायावर. टाकलं आणि त्यांनी बी घेतलं पाणी, पिलं स्वतः आचार्यांनी, स्वतःच पाणी पिले. म्हणजे अहो आचार्य काय करताय, तर माझ्या चरणतीर्थ तुमचा कर्मनाश होईल,
तर माझे तर इतकी सोपी आयडिया आहे ना म्हणे, मला आजपर्यंत माहितच नव्हतं, माहिती रंधीर माझा कर्मनाश नाही होणार काय, मी विनाकारण कर्मनाश करण्यासाठी इकडं तिकडं बोमट्या मारतोय म्हणे. ही स्मृती तुम्हाला कधीच कोणी ऐकवणार नाही का? तर आम्हाला ते पाय धुवून घ्यायचे तुमच्याकडून. तुम्हाला कर्मकांडात अडकवायचंय, तुम्हाला विधीत अडकवायचंय. आम्हाला जे चाललंय ते चुकीचं चाललंय आणि तुमच्यामुळे चाललंय, लक्षात घ्या. याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही आहात. आचार्यांची पूजा अर्चा चालू असताना आहे ना, आचार्य रडायला लागले म्हणे, का रडताय? म्हणे देवाने सांगितलं पूजा पुरस्कार न शिकावे असतीपर्यंत माझ्या बापाला सांगितले का? अशी हिंमत जोपर्यंत साधूंमध्ये येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही थांबवणार नाही. तुम्हाला असं वाटतंय की बाबाची पूजा केली का मग माझा प्रसव तसं वाढत जाईल आणि देवाची पूजा करायला मला भेटेल, ह्या साऱ्या ज्या मानसिकता आहे ना, यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. असं कधी होत नसतं, कधीच होत नसतं. आम्ही बिघडत असतो लक्षात घ्या, आणि आमच्या धर्माला तुम्ही थांबवत असता पण हेच पण लक्षात घ्या. खरं जीवमती आहे ना हो, किती ज्ञान झालं तरी जर आमची स्तुती तुम्ही केली आणि आमची पूजापाती केली तर थोडं तरी कुठंतरी बरं वाटलंच ना आम्हाला. जीव आहे ना, तुम्ही जीव वेगळे ना आम्ही जीव वेगळे, काहीतरी आमच्याकडे वेगळं. मी दीक्षा घेतली म्हणजे लगेच खटका पडला, माझे विकार विकल्प स्वभाव हे सारे उच्छेदून गेले काय, माझी जी जीवमती जी विचारधारा निगेटिव्हिटी आहे ती आपोआप निघून गेली काय? असं होत नसतं. तुम्ही ज्या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर आम्ही पण आहोत, आम्ही थोडे पुढं आहोत, तुम्ही आमच्या पाठीमागं आहेत. पण तुम्ही जर आम्हाला खेचलं तर ना तुम्ही जाणार ना आम्ही जाणार. तुम्ही काय करायचं, सपोर्ट द्यायचं राहतो. म्हणून तुम्हाला काय विचारलं की साधू संतांनी जर म्हटले ना बाबा मला चालत नाही तर जबरदस्ती नाही करायची. आता इतक्यातच आमच्यावर जबरदस्ती होत होती. बाबा म्हटले घ्या बा थोडे, घ्या बा थोडे, तुम्ही घ्या ना बाबा, काय घ्या बा थोडे, घडू द्या घडू द्या. अहो यांना घडवायचं काम देव करतील का आपण करू? आपल्यालाच आपल्यालाच आपलं माहीत नाही आहे, आपल्यालाच आपला देव भेटेल का माहीत नाही आहे. आणि आपण यांच्या भा यांना करतो तुम्हाला देव भेटल, असे केल्याने देव भेटल, तसं केल्याने देव भेटल. अहो करा निमित्त माने, जे देवाने सांगितलं ना निमित्त मानायचं, आदर ठेवायचा, साधू संतांचा आदर ठेवायचा आहे. सर्व साधू संत आपले गुरु समान आहे. मी दीक्षा कोणत्या नावाने घेत होतो माहिती का? तुमची तुमच्यापर्यंत पत्रिका आली नसं, सकळ परमार्गाला निमित्त करून मी दीक्षा घेत होतो. पण मला काही लोकांनी थोडं थांबवलं, अडचणीत आणलं, पण तरी माझी मानसिकता मी सकळ परमार्गाला निमित्त करून दीक्षा घेतलेली आहे. ही आई माझी गुरु आहे, कारण भाजी गुरु मानावा निमित्त मानायला सांगितलंय. गुरु मानणं म्हणजे काय? गुण. दत्तात्रेयप्रभूंनी 24 गुरु केले म्हणजे काय केलं नेमकं? कान फुकून घेतले काय दत्तात्रेयप्रभूंनी 24 लोकांकडून? काय घेतलं? काय गुण घेतले? ते गुण तुमच्याकडे नाही आहे काय? मग असा कोणता जीव आहे की त्याच्याकडे गुण नाही? पण ती घेण्याची ताकद माझ्यामध्ये असली पाहिजे. भूक लागली तर तुम्ही काही वाढा जेवण जातं ना, तशी ज्ञानाची भूक लागली तर मग आपण कोणाकडूनही कुठूनही घेतो. पण आपण म्हणतो नाही नाही इकडूनच घ्यायचं, तिकडूनच घ्यायचं नाही, तिकडं नाही घ्यायचं, तिकडं जायचं नाही, इकडं जायचं नाही. हे सारी बेल्टला आपण साऱ्या खुट्याला आपल्याला बांधून टाकलेले, मग आपण खुट्याला बांधले का खुटा आपल्याला बांधलं गेलं हेच आपल्याला कळत नाही, आपल्या लक्षात येत नाही. दृष्टांत इतके सुंदर सांगितले देवाने, परंतु ते आपण समजत नाही, आपण समजून घेत नाही. थांबायचं का मग आता? आई सांगा काही चुकत असेल तर सांगा बरं का. दंड दंड ये 10 वर्ष झाली तुमच्या मार्गात आहे. काय करता तुमच्या मार्गात आहे? पगारी आहे का? पगारी आहे का? पण काही सांगत नाही त्यांनी. इंजेक्शन टोचते ना त्यांना, गोळ्या औषधं काही देते नाही का ते? अहो मी तर म्हणतो साधूच्या संपर्कात 4 दिवस माणूस आला ना तो बदलला पाहिजे ना. 8 दिवस माणसं त्यांनी संकल्प सोडला पाहिजे, महिन्याभरामध्ये त्यांनी दीक्षा घेतली पाहिजे, नाही तर मग तुमच्या साधुत्वामध्येच खोटे. ऐकत नाही तर सांगता कशाला मग? ऐकत नाही तर येऊ कशाला द्या त्यांना? येत आहे बघ, काम करताय फुकट फाकट, डोक्याला ताण घ्या करून घ्या वापरून द्या. मी या गोळेगाव इथं होतं संदीप, गोळेगावला सत्संगाला जायचं, खेडं एक नाशिकहून 60 किलोमीटर, दर शनिवारी सत्संगाला जायचं. एक व्यक्ती यायची आणि दरवेळेस सत्संगाला बसायची. उपदेश घे म्हटलं का घ्यायचं नाही उपदेश बरं का. एकदा झाला, दुसरा सत्संग झाला, तिसरा झाला, म्हणलं तुम्ही उपदेश घेणार आहे का? नाही. तुमचा काय मनात प्रश्न? म्हणजे काहीच प्रश्न नाही आहे. मग पटतंय का म्हणे? सारं पटतंय. म्हणलं मग उपदेश घ्या म्हणे? नाही म्हणजे. म्हणलं आता उठा इथून, पुढं सत्संगाला यायचं नाही, तोंडे दाखवायचं नाही म्हणे. उठा म्हणलं इथून, काढून दिलं अक्षर. कशासाठी आपण ते हे करायचं?
प्रश्न नाही आहे तुमचा, पटतंय सारं आणि स्वीकारायचं पण नाही, पण त्यांच्या पुढं गायला आपण थोबड ताणत बसायचे, बरोबर की नाही आई? मानव आणि कट्टर झालं पाहिजे, आणि तो नामधारक असो वासनिक असो, अभिमान स्वाभिमान आपण गहाण ठेवला नाही पाहिजे. परमेश्वराचे भक्त आहोत, परमेश्वराचे दिसले पाहिजे, परमेश्वराचे समजले पाहिजे आपण, आपल्याला ती मानसिकता आपल्यामध्ये लवचिकता असली पाहिजे, तेवढीच नम्रता असली पाहिजे, परंतु तेवढा स्वाभिमान पण असला पाहिजे. आपण लाचार नाही, तर परमेश्वराने आपला अभिमान घेतला आहे. आणि परमेश्वराचं किती अहो साधा बोध देताना ते सूत्र जर ऐकले तर आपल्या अंगावर काटे येतात. एखाद्या जीवाला बोध देताना परमेश्वर आपल्याला पाच देवताचं चेष्टकत्व असतं ते थांबवतात, आपले कर्म जे आहे ना ते थांबवतात, पूर्ण न्यूट्रल करतात जीवाला आणि मग बोध देतात. पाच देवतेचं चेष्टकत्व थांबवतात. बोध देताना एवढी प्रक्रिया आहे परमेश्वराची. आपल्यासाठी किती यंत्रणा परमेश्वर हलावत आहे, डायरेक्ट आदेश देत आहे का तुम्ही आता गप्पा जाते, ते कन्फ्यूज होत आहे, अरे हा आत्ता जीव दिसत होता कुठे, दिसतच नाही, ब्लँक करून टाकतात त्या देवतेला, माहिती का? एवढं सोपं नाही आहे. जेव्हा ते तुम्ही समजून घ्याल ना तेव्हा मग तुम्हाला अभिमान येणार. तो आपल्याला धर्मच समजत नाही तेव्हा आपल्याला आपल्या धर्माचा अभिमानच नसतं. आपण छोट्या छोट्या गोष्टीनं आम्ही बी आमचं मात नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीनं विकायला निघालो आहे. तर देवाने सांगितलं ना भाजी या देठाच्या नी तुमचं मातमे पण विकाल म्हटले. आऊसाने थोडंसं तूप मागून घेतलं, आम्ही साधू द्या थोडंसं, तर आचार्यांनी परत रिटर्न द्यायला लावलं. आमचं मातमे पण आम्ही सांभाळलं पाहिजे, तुमचं वासनिक पण तुम्ही सांभाळलं पाहिजे. धर्म आपला आहे, आपण सांभाळला पाहिजे. धर्म तर देवाचा आहे, देव समर्थ आहे सांभाळायला, पण आपल्या पुरता आपल्या भल्यासाठी आपल्या हितासाठी तरी आपण सांभाळला पाहिजे. थांबायचं मग काही असेल तर विचारा. हा हा हो अहेतुक भूतभजन ज्ञानप्रतिसाधन अहेतुक जीवाकडून घडतच नाही आई, घडूच शकत नाही, काहीतरी हेतू असतोच. मग घडत नाही तर मग आपण उपदेशिकच काय झालो, कारण अहेतुक भूतभजन ज्ञानप्रतिसाधन अहेतुक घडलंय आपल्याकडून, कळत न कळत ते स्वीकारलं गेलंय परमेश्वराने, स्वीकारलंय म्हणून आपण इथपर्यंत आलो, म्हणून आपल्याला बोध दिलाय. मग हे घडवणं आपल्या हातात नाही आहे, परमेश्वराची कळ आहे ती. ते परमेश्वर कळत न कळत तुमच्याकडून स्वीकारतील, कुठं कधी केव्हा ते परमेश्वराच्या अधिकारातला विषय, आपण करू शकत नाही. आपण म्हणतो आम्ही निस्वार्थ, पण आमचं काही नाही, आमचा हेतूच नाही, आमचा निस्वार्थ आहे, आमचा हेतूच नाही, परंतु ते घडत नसतं. मी आता कुठे गेलो ना, आता त्या दिवशी मी सिन्नरचं स्थान येता येता करत आलो, बरोबर 11:30-12 टायमिंग होता, देव वगैरे केले आणि निघालो आम्ही, पार पुढं जायचं होतं आम्हाला. तर एक काही माणसं होते त्यांचा तिथं उपार असतो, उपार होता, तर त्यांच्यावर काही भिक्षुक असतील तर त्यांनी खुनावलं असेल काही ते सांगितलं असेल, त्यांना जा दंडोत घाला आणि त्यांना जेवायला सांगा. मला आले मला म्हणे दंडोत बाबा तुम्ही आमचा उपार आहे तर जेवण करा, तुम्हाला विनंती किंवा तुम्हाला दंडोत घालतो जेवणाचा. म्हणलं तुमचा उपार आहे म्हणे. हो म्हणलं का बरं उपार आहे. नाही म्हणे सहज सहज. म्हणलं सहज कुठं उपार करायचे राहता काय, देव सहज करायचा राहतो का? नाही म्हणे तसं काही नाही, आमचं ते काही हेतू नाही, निस्वार्थ आहे म्हटलं. म्हणे म्हणलं निस्वार्थ म्हणजे काय आणि स्वार्थ म्हणजे काय, झाले कन्फ्यूज. म्हणलं तुम्ही अभ्यास वगैरे करता म्हणे. हो करतो ना. म्हणलं काय काय वाचता म्हणे. गीता वाचतो. म्हणलं गीता वाचता तुम्ही? नाही म्हणे ते लय अवघड आहे, संस्कृतमध्ये काही जमजत नाही म्हटले. मग गीता काय अभ्यास करण्याचा विषय काय, कारण गीता संस्कृतमध्ये, आपण आहे महाराष्ट्र आपल्या कलियुगामध्ये, कलियुगाची भाषा आहे मराठी, परमेश्वराने मराठीचा अभिमान घेतला आहे, असं काही नसतं. एका मार्गात गेलो म्हणे बरं झाले आले यांची पंगत आहे, त्यांचं काय अहेतुक आहे तुम्ही स्वीकारा. म्हणलं कोणाचं आहे म्हणे इकडे, म्हणलं हेतुक ना अहेतुक माहिती का तुम्हाला, दृष्ट पण अदृढ नाही म्हणे, पहिल्यांदाच ऐकले म्हणे शब्द. म्हणजे साधू लोक सांगायचे आपलं निस्वार्थ असं म्हणत राहायचं म्हणे, पण काय हेच कळत नाही निस्वार्थ म्हणे. जीवाकडून ते होणं शक्य नाही, परंतु तुमची तळमळ, तुमचा प्रयत्न, तुमची प्रार्थना ती परमेश्वरापर्यंत पोचत असते, मग परमेश्वर ते त्याकडेनी स्वीकारत असतात. तुम्ही तर क्रिया करतात, तुम्हाला मी तेच सांगितलं ना मग अशी, तुम्ही दरवर्षी क्रिया करतात की नाही, पंक्ती देतोत का नाही, आपण अन्नदान करतोत की नाही, मग आपल्यामध्ये बदल का होत नाही? 25 वर्ष झाली आपल्यामध्ये बदल नाही, आपल्यामध्ये चेंजेस होत नाही, आपण ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने प्रयत्न करत नाही का होत नाही? तर ते आपल्याकडेनी, मला वाटलं मग क्रिया करायची केली, मला वाटलं पंगत द्यायची केली, मला असं वाटलं मी असं असं दान करावं केलं, मला वाटतंय ना, जीवाला वाटतंय, जीवाच्याकडेनी होतंय, जीवाच्या कडेने केलेली क्रिया परमेश्वर स्वीकारत नाही.
परमेश्वराच्या कडेने झाली पाहिजे. मग परमेश्वराच्या कडेने जेव्हा होईल तो परमेश्वर कधी केव्हा कुठे येईल समजणार पण नाही, तुमच्याकडून स्वीकारून घेऊनही जाईल आणि मग तुमच्यात बदल झालेला दिसेल. तुम्हाला लक्षात येणार नाही का हे काय झालं आहे, मग तेव्हा असं कळेल तुमच्यामध्ये हिंमत कुठून आली. कितीतरी अडचणी येतात, तुम्ही न सांगता घरातून गेल्या, रिक्षा घेतल्या, डायरेक्ट निरोप दिला, हिंमत कुठून आली तुमची. हेतू क्रिया तुमच्याकडून परमेश्वराने करून घेतलेली आहे, ती कुठंतरी स्वीकारात पडलेली आहे, म्हणून तुमच्यामध्ये बदलाची हिंमत निर्माण झाली. ती हिंमत तुमच्यामध्ये आली आहे, तुम्ही केली म्हणून नाही झाली, परमेश्वराला वाटलंय का तुमच्या प्रार्थना, तुमचं दुःख, तुम्ही तळमळ, तुम्ही कधीतरी केलेलं दुःख ते परमेश्वरापर्यंत पोहोच. इथं डुप्लिकेशनला अर्थ नाही आहे, डुप्लिकेशनला काहीच महत्त्व नाही आहे. परमेश्वराचं एकदा शौर्य होतं, केस काढणं चालू होतं आणि त्याच वेळेस नेमकं कोण दायंबा होता लहान मुलगा बटिका, तो बी उड्या मारायला लागला तो म्हणे मला बी क्षौर करायचं म्हणे. क्षौर करणं म्हणजे काय, संन्यास घ्यायचा. लहान होता उड्या मारायला लागला, बाईसाला वाटलं बरं आहे घेतोय संन्यास, बाबा संन्यास घेतोय पोरगे द्या. त्याच वेळेस नेमकी गौराईसा सारंग पंडिताची पत्नी आणि त्यांची मुलगी धानाईसा आलेल्या होत्या. त्या सासुरवाशी नसल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे परमेश्वराकडे येता येत नव्हतं, धार्मिकता करता येत नव्हती. त्या आतमध्ये येऊन बसल्या आणि दुःख करत होत्या की आम्हालाही कधी करता येईल, आम्हाला कधी देवाचं होता येईल, आनंदी भावी शरण कधी जाता येईल, आम्हाला कधी संन्यास घेता येईल, दुःख करत होत्या, व्यक्त होत नव्हत्या. आणि हा उड्या मारत होता. बाईसा म्हणतोय बाबा हा म्हणतोय तर द्या, केस काढून टाका, टक्कल करून टाका संन्यास. म्हणे बाई हे खोटं आहे म्हणे, याचं काही खरं नाही म्हणे, आतलं जे आहे ना ते खरं आहे. देव सर्वज्ञ, देव म्हणतात आतलं ते खरं आहे, आतलं ते काय, त्यांच्या मनात आलेली भावना ती खरी. तुम्ही खऱ्या मनाने खऱ्या विचारांनी अत्यंत अहेतुकपणे परमेश्वराची केलेली प्रार्थना ही फळाला आली आणि मग ती हिंमत निर्माण झाली. कधीतरी केव्हा तरी कुठंतरी तुमच्या लक्षात पण आली नाही, आलं का लक्षात मी इथपर्यंत का आलो, कशासाठी आलो. माझं वैयक्तिक जीवन तर तुम्हाला काहीच माहीत नाही, अनंतच अडचणी, अनेक गोष्टी, अनेक प्रॉब्लेम्स आहे, परंतु काहीच वाटलं नाही, कारण पॉझिटिव्ह विचार, धर्म हा पॉझिटिव्ह पण परमेश्वराने सांगितलेला आहे. हे कधीतरी परमेश्वराने स्वीकारलेलं आहे आणि ते अहेतुक आपल्या हातून होत नसतं, पण तळमळ, प्रार्थना, इच्छा. म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्ही असा कधी विडा ठेवला आहे का माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावे, माझं अनुसरण घडावं? तुम्ही अशी कधी क्रिया केली का की देवा माझं अनुसरण घडावं म्हणून ही क्रिया नाही केली का? तर आपल्याला इच्छाच नाही आहे अनुसरण्याची, आपल्याला इच्छाच नाही देव मिळवण्याची. देवाकडून सारं पाहिजे, मग कशाला देव पाहिजे? देवाकडून देव जनरल स्टोअर्स आहे, काही मागा भेटत आहे. देव कशाला पाहिजे? देवाकडून जर सारं भेटतंय तर हां मनात केली मग जाईल परमेश्वराकडे. मग खऱ्या अर्थाने जर मनातून केली असं, हे बघा हे बघा हे बघा जाहीर कर, हे बघा लग्न करायचं ना तरी लोक काय म्हणतात, एंगेजमेंट करून घेऊ आपण. लग्न 4 महिन्यांनी करू वाटलं असतं, पण एंगेजमेंट तर झालीच पाहिजे, लोकांना सांगायचंय ना. तसं संकल्प सोडणं म्हणजे काय की परमेश्वराला प्रॉमिस करणं आहे की आता ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी तू अवतारला ना, ते करण्यासाठी मी आता निघणार आहे. माझे अडथळे दूर कर, आणि त्याचा फायदा जीवालाच आहे, देवाला नाही आहे. जर तुम्ही संकल्प सोडला, त्याला आधार आहे पक्षकारांचा. जर संकल्प सोडला ना, जोपर्यंत परमेश्वराच्या पदरात तुम्ही पडत नाही तोपर्यंत परमेश्वराची जबाबदारी असते. ॲक्सिडेंटली जाणं येणं, आजार बिजार याच्यात जाणं, हे परमेश्वराची कडा असते. तुमच्या कशाला धक्का लागणार नाही, तुम्हाला सहाय्य होणार. फायदा जीवाचा आहे की देवाचा आहे? सोडा संकल्प, करा प्रार्थना. मग आपण मला असे म्हणतात म्हणून नाही, आमच्या मनातून आहे, मग कशाला सांगायचं, कशाला प्रार्थना करायची, कशाला संकल्प सोडायचा? आपल्याला प्रत्येक गोष्ट डिक्लेअर करावं लागते, उक्त करावं लागतं. कर्म किती प्रकारचे, मानसिके मनात आहे, वाचिके. आता तुमचं वाचिकी झालं, मानसिके होतं म्हणून वाचिके झालं, तुम्ही बोलून दाखवलं, नुक्त केलं, आता प्रारब्ध राहिलं. जे प्रारब्ध केल्याने होईल का, आपोआप होईल? पुढं सारखा म्हणजेच करणं, संकल्प सोडणं म्हणजे प्रारब्ध करण्यासाठी तयार होणं, प्रॉमिस करणं. अवसा रागून जायच्या ना, तर ज्यावेळेस अवसा यायच्या तर त्यांना घ्यायला देव 10 पावलं पुढं जायच्या. त्या बोधवंत नव्हत्या, वेदवंत होत्या, परंतु वेद इतका होता की प्रेमालाय वारियाला म्हणे, प्रेमाच्याही पलीकडं, प्रेमाचा जो भक्त आहे ना त्याच्याही पलीकडची आवड आहे त्यांना म्हणे. कुठं निर्माण झाले? देव तर काय, ते काय खूप ज्ञानी होत्या का? औसा खूप ज्ञानी नव्हत्या, बोधवंत नव्हत्या.
पण तुम्हाला सांगतो, देव उत्तरापंथी गेल्यानंतर आचार्य स्नान करायला गेल्या, औसा स्नान करायला गेल्या नाही. आचार्य औसांना म्हणतात, चल औ स्नान करायला. ती काय उत्तर देते? आपण तर त्याच्यातच अडकलो. स्नान केलं का आपल्याला बरं वाटतं, विशेष केले का आपण बरं वाटतं, देवपूजेची पेटी आणली का आपल्याला बरं वाटतं, आपण त्यातच अडकलो ना. आपल्या समोर हे सारे प्रेरणा आहे, आपण ते समजून घेत नाही. औसा म्हणती देवावीन ती गंगा ती नदी तापते आल्या नाही, स्नान करायला नाही गेले औसा. आणि आचार्य त्यांच्या पुऱ्या आयुष्यामध्ये एकदा स्नान करायला गेले. आपण तर दरवर्षी जातो स्नान करायला, काय करतो, दरवर्षी स्नान करायला जातो आणि आपल्याला असं वाटतं की आपण स्नान करू, वा देव भेट, आपण यातच अडकलो, आपण याच्या पुढे जायला तयार नाही. हे दुःख जेव्हा तुम्हाला निर्माण होईल ना, का स्नान भेटले देवा.